नमस्कार, मी सुवर्णा। दुपारचे 2 वाजले, काही महत्त्वाच्या बातम्या। आयुक्तांचं प्रकरण सचिन वाजेप्रमाणे अंगावर येऊ शकतं म्हणून आदित्य ठाकरे आयुक्तांवर आरोप करण्याचं ढोंग करत आहेत, असा आरोप केलाय भाजपचे आमदार नितेश राणे यांनी। शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून युवराजांच्या टक्केवारीची आवक थांबली आहे, त्यामुळे युवराज अस्वस्थ आहेत, असा आरोप राणेंनी केलाय। आदित्य ठाकरेंनी आयुक्तांवर आरोप केल्यानंतर नितेश राणेंनी हा पलटवार केला। आयुक्त व प्रशासकाची गौरव गाथा ही तुम्हाला जी चांगली माहिती आहे त्याच्यावर आता कॅगची चौकशी होणार आहे। सचिन वाजेप्रमाणे तुमची ही अवस्था होणार आहे तुम्हाला चांगलं ठाऊक असल्यामुळे हा थैतार तुम्ही करताय, हे पब्लिक आहे, हे सब जानती आहे, हे लक्षात ठेवा। राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झालेली आहे। बाळासाहेबांची शिवसेना आणि सावरकरवादी कार्यकर्त्यांनी जोडे मारो आणि रास्ता रोको आंदोलन केलं। राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आणि राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला। दरम्यान एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर। मुंबई महापालिकेत टेंडर ट्रान्सफर आणि टाइमपास सुरू आहे, खोके सरकारचा मुंबईकरांच्या पैशावर डोळा आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। ठाकरे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते, त्यांच्या या टीकेला आता भाजप आमदार अमित साटम यांनी प्रतिउत्तर दिलंय। मुंबई महानगरपालिकेत जी दडपशाही चाललेली, हुकुमशाही चालली, ज्या प्रेशरखालती अधिकारी काम करत आहेत, 3 महत्त्वाच्या गोष्टी चालल्या आहेत, टेंडर ट्रान्सफर आणि टाइमपास, ह्या 3 गोष्टी आपल्या मुंबई महानगरपालिकेत सुरू आहेत। माझ्यासोबत वायकर साहेब आहेत, विशाखाताई आहेत, विशाखाताई स्वतः आत्ता लीडर ऑफ द हाऊस होत्या, वायकर साहेबांचं देखील अनेक वर्ष तिथे खूप मोठा एक कामाचा एक एक्सपिरियन्स राहिलेला आहे। आपण आपल्या वसुली सरकारमधल्या ट्रान्सफर स्कॅम विसरलात, आपण अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी पैसे घेतले त्या संदर्भामध्ये ईडीमध्ये केसेस रजिस्टर झालेले आहेत हे विसरलात, आपण सचिन वाझेचा कांड विसरलात, आपण अँटिलिया केस विसरलात, किंवा 100 कोटीचा घोटाळा आपल्या वसुली सरकारच्या काळामध्ये झाला आहे आपण विसरलात, त्यामुळे आपल्याला ट्रान्सफरवरती बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। आपण टेंडरबद्दल बोलला, गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध प्रकारचे टेंडर काढून मुंबई शहराचा कोपरा विकून 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार कुणी केला याचं उत्तर खरं तर आपण पहिलं दिलं पाहिजे। राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झालेली आहे। बाळासाहेबांची शिवसेना आणि सावरकरवादी कार्यकर्त्यांनी जोडे मारो आणि रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। राहुल गांधींच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले आणि राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे। बाळासाहेबांची शिवसेना आणि सावरकरवादी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। दादर मुंबईतली ही दृश्य आहेत। मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली का, सर्व मंत्र्यांची काय भूमिका होती हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण कार्यकर्ते रस्त्यावर येतात, आंदोलन करतात, जनतेच्या विचाराचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये असतं, परंतु जो काय प्रकार घडला याच्यावर कॅबिनेट झालेल्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये निषेध करण्यात आलेला आहे आणि सर्व मंत्री महोदय दोन्ही पक्षाचे, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना, दोन्हीही मंत्र्यांनी एक मुखाने हा ठराव केलेला आहे आणि ह्या भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या आहेत। नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे, राहुल गांधीने येऊन महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जो अपमान केलेला आहे आणि वेळोवेळी राहुल गांधीकडून तो अपमान केला जातोय, तर हे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना कदापि सहन करणार नाही आणि महाराष्ट्रातली संपूर्ण जनता आणि मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही की महाराष्ट्राचा सुपुत्राचा हा वेळोवेळी अपमान होतोय। आणि म्हणून बाळासाहेबांनी जी आम्ही विचारांच्या वारसदार आहोत, त्यामुळे बाळासाहेबांची जी विचारांची परंपरा आम्ही पुढे घेऊन जातोय। आपल्या सर्वांना माहिती आहे की मणिशंकर अय्यरनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यावेळी अपमान केला त्यावेळी ह्याच शिवाजी
शिवाजी पार्कला जोडो मारो आंदोलन झालं होतं, त्यामुळे आज वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाच्या इथेच आम्ही हे जोडो मारो आंदोलन आज या ठिकाणी घेतलेलं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर ही भेट झाली। राहुल गांधी विरोधात मनसेने घेतलेल्या भूमिकेसाठी त्यांचे आभार मान्यकर्ता रणजित सावरकर राज ठाकरेंना भेटले। भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात आक्षेपार्ह विधान केले। यानंतर राज्यात मोठा वाद उफाळलाय। यावरून काल मनसेने राहुल गांधींच्या निषेधार्थ आंदोलनही केलं। या पार्श्वभूमीवर रणजित सावरकर आणि राज ठाकरेंची भेट झाली। राहुल गांधींच्या विरोधात जी महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं। त्यांना रस्त्यात अडवलं त्यांच्या कार्यकर्त्यांना, तरीही त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या सभेत गेले आणि तिथे त्यांनी धैर्याने झेंडे फडकवले निषेधाचे। त्यासाठी मी राजसाहेबांना धन्यवाद द्यायला आणि त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो होतो आणि त्याच विषयावर आमची आज चर्चा झाली। राज्यात महापुरुषांवर सुरू असलेल्या टीकांवरून संजय राऊतांनी निशाणा साधला। सावरकरांवर टीका केली म्हणून नेहरूंवर टीका करू नये, महापुरुषांवरील चिखलफेक थांबवावी असं आवाहन संजय राऊतांनी केलंय। ते लढले म्हणून देश घडू शकला, त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नाही असं राऊत म्हणाले। तसंच इतर कुणी देशाला महापुरुषांबाबत सांगू नये, देशाला त्यांचं योगदान माहिती आहे असा टोला फडणवीसांनी लगावला। वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी, या सगळ्यांविषयी कोणी काही या देशाला सांगण्याची गरज नाही। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येकाचं एक स्थान आणि योगदान आहे। मैं कहने से पंडित नेहरू के ऊपर कुछ बोलने से या सावरकर जी के ऊपर बोलने से लोगों के ज्ञान में कोई नया कोई ज्ञान नहीं मिलेगा। लोगों को मालूम है, लोग सब देखते हैं, पहचानते हैं, सोचते भी हैं। हा देश विकासाच्या वाटेने पुढे नेण्यात, विज्ञानाच्या दिशेने नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे। जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेने देश नेण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे। नाही तर या हिंदुस्तानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता। आज जी पाकिस्तानची अवस्था आहे एक धर्मांध राष्ट्र म्हणून, बरं का, जे काय चाललंय सगळं आपण पाकिस्तान नेहरूंनी तो होऊ दिला नाही, याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे। बलिदान की है सबके लिए, इस देश के मन में आदर और आस्था हमेशा रहेगी और है। और ये जो स्वतंत्र सेनानी है वो किसी एक पार्टी के या किसी एक विचारधारा के नहीं होते। देश बनाने के लिए उन लोगों ने त्याग किया है, ये भूलना नहीं चाहिए। और अब वो जिंदा नहीं है तो उनके खिलाफ, जो सफाई देने के लिए जिंदा नहीं है तो क्या हुआ क्या नहीं हुआ, ना यहाँ ना वहाँ किसी ने भी उनके ऊपर इस तरह से कीचड़ नहीं फेंकना चाहिए। काँग्रेसनं आता मिशन महाराष्ट्र हाती घेतलंय। काश्मीर कन्याकुमारीच्या यात्रेनंतर महाराष्ट्रातही भव्य रॅली काढली जाणार आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाणार आहे आणि सोनिया गांधीही महाराष्ट्रात सभा घेणार आहेत अशी सगळी माहिती दिली आहे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले यांनी। तसंच भारत जोडो यात्रेवर होणाऱ्या टीकेलाही त्यांनी प्रतिउत्तर दिलं। पुढच्या काळात सोनियाजी पण येणार आहेत, प्रियंकाजी पण येणार आहेत आणि वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला आतापासून सांगतो, साही कमिशनर हेडमध्ये या यात्रा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या रॅलीज आम्ही पुन्हा घेणार आहोत। त्यामुळे जे चिंता तुम्हाला आहे ते महाराष्ट्राच्या जनतेलाही सोनियाजी आणि प्रियंकाजी आणि राहुलजी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये सभा घ्याव्यात अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेची आणि आपली इच्छा पूर्ण केली जाईल। महाराष्ट्रातल्या साही कमिशनर हेडमध्ये मोठी रॅलीज, शेतकरी रॅलीज, युवकांच्या रॅलीज, अशा पद्धतीच्या त्या रॅलीज होणार आहे। जे लोक अफवा पसरत होते राहुलजींची यात्रा ही सफल होणार नाही महाराष्ट्रात,
आणि मला म्हणायचे की नाना पटोले बालिश आहे। जेव्हा सांगत होतो की आम्ही आमच्या पक्षातले कोणी जाणार नाही, पण ते लोक सांगत होते की राहुल जी आले त्यांनी काँग्रेस तुटणार आहे, अनेक नेते जाणार आहेत, आज बालिश कोण झाले त्या लोकांचं नाव न घेता मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की बालिश कोण झाले ते आपण पाहिलं। औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ पार पडला। या दीक्षांत समारंभामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिलीट या पदवीनं सन्मानित करण्यात आलं। सात वर्षापूर्वी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून मला येण्याची संधी मिळाली आणि आज सात वर्षानंतर या विद्यापीठाकडून सर्वोच्च अशी डिलीटची पदवी पण मिळते आहे। याबद्दल सर्वप्रथम मी कुलपती महोदयांचं, विद्यापीठाचे कुलगुरू त्यांचं, आपली अकॅडमिक कौन्सिल या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। मुझे लगता है ये जब सड़क बनाते हैं तो आजकल नई नई गाड़ियां निकल रही, नए नए व्हीकल निकल रहे हैं, तो वो व्हीकल सोचते होंगे भाई व्हीकल बनाने वाले कि भाई ये गडकरी सड़क बना रहा है, आखिर इसकी सड़क के बराबर इसकी उसकी स्पीड में हम जा भी पाएंगे कि नहीं जा पाएंगे, ऐसी तो सड़क बनाई जा रहे हैं। अब जहां देखो वहां इनकी सड़क है, बहुत से लोग अब इनको गडकरी की जगह रोडकरी बोलने लग गए हैं। वो भी खेती करके खेती के बारे में कृषकों के बारे में बात हमेशा करते हैं और उन्होंने अपना बड़ा कीर्तिमान किया यहां महाराष्ट्र में, खेती और साखर गन्ने के बारे में, शुगर के बारे में उन्होंने अभूतपूर्व काम किया और इसीलिए कभी कभी थोड़ा गुस्सा भी आता तो भी शुगर से भी ज्यादा मीठे रहते हैं। पुढची बातमी, हत्या श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे। अशा पीडित महिलांचा डेटाबेस तयार करण्याचे आदेश पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिला आयोगाला दिलेत। यासाठी एक विशेष टीमही स्थापन करण्यात येणार आहे। ज्या मुली आपल्या पालकांशी भांडून घर सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करतील अशा मुलींना लग्नानंतर त्रास झाला, अत्याचार झाला तर तिला आवश्यक ती सगळी मदत करण्यात येईल। त्याचबरोबर श्रद्धा वालकर हिचं एक प्रकरण एकमेव नसून महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणं असू शकतात। ही टीम अशा सगळ्या पीडित मुलींची माहिती गोळा करणार आहे, त्यांना आवश्यक ती मदत करणार आहे असं मंगल प्रभात लोढा म्हणाले। कोल्हापुरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे। शाळेत चौथीच्या मुलींशी शिक्षकानं असभ्य वर्तन केलंय, लैंगिक वर्तन केलंय असा आरोप करण्यात आलाय। इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय। मुली शाळेत जाण्यास तयार नसल्यानं त्यांना त्याचं कारण विचारल्यानंतर ही सगळी घटना समोर आली आहे। नामदेव पवार असं या शिक्षकाचं नाव आहे। संभाजी ब्रिगेडनं याबाबत मुख्याध्यापकांना प्रश्न विचारले, जाब विचारला, त्याचबरोबर या शिक्षकाला बडतर्फ करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। तोंडी म्हणजे लेखी माझ्याकडे काही आलेलं नाही, पण तोंडी म्हणणं आहे की त्यांचं वर्तन योग्य नाही आमच्या मुलींना, म्हणजे त्यांचं जे वर्तन आहे ते योग्य पद्धतीचं नाही आहे, त्यामुळे तात्काळ त्यांना तुम्ही त्या वर्गावरून काढून टाका, त्या वर्गाला किंवा आमच्या मुलींचा त्यांच्याशी संपर्क येऊ नये अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्था करा असं करून सांगायचं आहे आम्हाला। तोपर्यंत ते शिक्षकच रजेवर गेल्यामुळे त्यांना वर्ग देणं किंवा शाळेत येऊ देणं न देणं हा शेवटी शिक्षण खात्याचा, पोलीस स्टेशनचा, पंचायत समिती, BDO ऑफिस यांचा त्याच्याशी अधिकार आहे। माझ्याकडे अधिकार वर्ग बदलायचा अधिकार माझ्याकडे आहे, उर्वरित त्याला बदली करणं किंवा घालवणं किंवा कामगारी काढणं हा अधिकार मला नाही आहे।
आज आम्ही कन्याकुमार पोरले या शाळेमध्ये आलो होतो तर आम्ही त्या मुख्याध्यापकांना जा विचारणा आलो होतो की गेल्या काही दिवसापासून येथील मुलींची संख्या ती कमी झाली होती परंतु आम्ही ह्याचा पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला काही तक्रारी आल्या की मुलींच्या संदर्भातील चौथीच्या मुलींच्या संदर्भातील अनुचित प्रकार येथील एका शिक्षकाने केलेला आहे त्याचं नाव नामदेव पवार आहे परंतु येथील जी शालेय शिक्षण समिती असेल मुख्याध्यापक असतील हे त्याला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत परंतु आम्ही त्यांना आज जा विचारला असता त्यांनी असा प्रकार कदाचित घडला असेल घडत होता आमच्या कानावर पालकांच्या तक्रारी होत्या परंतु आम्हाला त्यांना असा सवाल विचारायचा की बाबा तुम्ही त्यांच्यावर कुठली नोटीस काढली वरिष्ठांना गट शिक्षण अधिकाऱ्यांना तुम्ही एखादं पत्र पाठवलं का. आज रात्रीपासून मुंबईत रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय याबाबत एमपीएससी या मेगा ब्लॉक बाबत नोटीस दिली आहे. उद्या होणाऱ्या एमपीएससी परीक्षांबाबत ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. मेगा ब्लॉक असल्यानं उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी वेळेतच पोहोचावं, परीक्षा केंद्रात उशिरा आल्यास प्रवेश दिला जाणार नाही असं या नोटीशीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मेगा ब्लॉकचं वेळापत्रक बघूनच थोडंसं आधी किंबहुना थोडं जास्त आधी परीक्षा ठिकाणी पोहोचावं हे सगळ्या विद्यार्थ्यांकरता महत्त्वाचं आहे. एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. नशिराबाद इथं 80 लाख खर्च करून तयार केलेलं उद्यान गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे. नगरपालिका प्रशासनाला उद्यान सुरू करण्याकरता वेळच मिळत नाहीये त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. उद्यानात मोठा खर्च करून लावलेलं व्यायामाचं साहित्य, मुलांच्या मनोरंजनाची खेळणी खराब होण्याच्या परिस्थितीत आहे. नेमकं हे उद्यान अद्याप का उघडण्यात आलेलं नाही याबाबत इथल्या नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर यांनी. नशिराबाद येथे अन्नांचे उद्यान म्हणून तब्बल 80 लाख रुपये खर्च करून 2020 साली उभारण्यात आले. हे उद्यान बालकांसाठी मनोरंजन आणि आबालवृद्धांसाठी व्यायामाचे साधनं या उद्यानात लावण्यात आली. मात्र नगर परिषद प्रशासनाला अद्यापही हे उद्यान उघडण्यासाठी मुहूर्त सापडला नाही. आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत. भाऊ, काय सांगाल, काय समस्या आहे नेमकी उद्यानाची? उद्यानाची समस्या कुठलीही नाही, फक्त प्रशासकीय यंत्रणेचा निर्णयाचा अभाव या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो. कारण अण्णांचं उद्यान तयार होऊन ग्रामपंचायत बॉडीने त्याचे संपूर्ण काम करून मार्च 2000 मध्ये त्याचं उद्घाटन करण्याचा त्यांचा कयास होता. परंतु कोरोनाच्या कालखंडामध्ये तो विषय त्या ठिकाणी रेंगाळल्यामुळे आता कोरोनाचा काळ गेला, आता आपले दैनंदिन व्यवहार पूर्ववत झाले, या ठिकाणी नागरिकांची सोय म्हणून हे उद्यान सुरू व्हायला खरं तर काही हरकत नव्हतं. 2020 पर्यंत हे गार्डन पूर्ण झालं आहे पण अजून ते चालू होत नाही. बरेच लहान मुलं येतात आणि गेट बंद बघून परत चालले जातात. आणि तसे म्हातारे माणसं त्यांना पण व्यायामाची गरज आहे. इथे व्यायामाची खूप साधनं आहे. 80 लाख रुपये खर्च करून यांनी हे उद्यान केलं पण प्रशासन अजून सुरू करत नाही, तरी ते लवकरात लवकर सुरू करावे. मी नगरपालिकेला निवेदन दिलं होतं की हे गार्डन तात्काळ सुरू करावं. गेल्या 3-4 वर्षापासून 70 ते 80 लाख रुपये 14 वित्तांमधून खर्च करून नगरपालिकेने हे उद्यान उभं केलं ग्रामपंचायतीने आणि हे इतका लाखोचा खर्च केला आणि उपयोग शून्य अशी परिस्थिती म्हणायला हरकत नाही. जरी खर्च केला आहे तर मग नागरिकांसाठीच केलेला आहे, तर मग नगरपालिकेनं हे उद्यान खुलं करायला हवं होतं. आता आमची मागणी आहे त्यांनी लवकरात लवकर हे उद्यान सुरू करावं. बरं, तुम्ही काय सांगाल, हे उद्यान 3 वर्षापासून बंद आहे. आम्ही हे उद्यान चालू करण्यासाठी खूप प्रयत्न केले, वारंवार नगरपंचायतमध्ये जाऊन आलो परंतु प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून आता पुढे आम्ही याचं कुलूप तोडणार आहे. नितीन नांदूरकर, News18 लोकमत, जळगाव. प्रतापगडाच्या पायथ्याजवळ अफजलखानाचा छत्रपती शिवरायांनी वध केला. मृत्यूनंतर वैरत्व संपतं असं म्हणत छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचं थडगं बांधण्याचे आदेश दिले. त्या काळात बांधलेल्या थडग्याचं कालांतरानं उदात्तीकरण झालं आणि त्या ठिकाणी उरूस भरू लागला. चुकीचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला जाऊ लागला. यातून वाद सुरू झाला, तणाव झाला. हा सगळा परिसर पोलीस खात्यानं 2005 ला सील केला. तेव्हापासून या परिसरातील अफजलखानाची कबर कुणालाच पाहता आलेली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी या परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आणि संपूर्ण कबर खुली करण्यात आली. मात्र या परिसरात आजही जाण्यास परवानगी नाहीये. याच कबरीच्या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी. किल्ले प्रतापगड आणि याच
प्रतापगडाचा इतिहास ऐकल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजलखानाची कबर आणि या ठिकाणी असलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे यावरून अनेक वेळा वादाचा प्रसंग उभा राहिला होता. त्यानुसार 2005 नंतर या ठिकाणी या कबरीच्या परिसरात लोकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला होता, बंदी घालण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणचं अतिक्रमण हटवल्यानंतर नक्की या कबरच्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देत आहोत. याच ठिकाणी या दोन कबरी आहेत. सय्यद बंडा याची ही एक कबर आहे आणि त्याच्या समोरील जी कबर आहे ती अफजलखानाची कबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी ही कबर आहे आणि संपूर्ण या ठिकाणचं अतिक्रमण जे आहे ते प्रशासनाने काढलेलं आहे. या ठिकाणचा मलबा जो आहे तो पूर्णपणे हटवलेला आहे आणि 2005 नंतर आपल्याला ही कबर पाहता आली नव्हती. ती आपण या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही कबरचं जे आहे ते पूर्ण परिसर आम्ही दाखवत आहोत. याच परिसरामध्ये संपूर्ण हा या ठिकाणी मोठं शेड बांधण्यात आलं होतं ते देखील या ठिकाणी संपूर्ण हटवण्यात आलेलं आहे. मात्र या ठिकाणी याच खालच्या परिसरामध्ये या ठिकाणी काही खोल्या देखील अनधिकृत बांधण्यात आलेल्या होत्या, त्या देखील पाडण्यात आलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी वन विभागामार्फत आता वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. अत्यंत चांगला निर्णय असा या ठिकाणी म्हणावं लागेल. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. नेटवर्क 18 आणि हार्पिक यांनी एकत्र येत पाणी सुरक्षा आणि स्वच्छतेकरता मोहीम राबवलेली आहे. पाणी सुरक्षा आणि स्वच्छता हे अभियान आपण सुरू करतोय थेट प्रक्षेपण. थोड़ा अपना भी करना चाहिए, घर की तरह देश की साफ सफाई रखना चाहिए. वी शुड बिल्ड अप द हैबिट ऑफ थ्रोइंग यू नो ऑल द वेस्ट मटेरियल इन द डस्टबिन. एंड सेकेंड सजेशन वुड बी इफ एवरी वन ऑफ अस आर केयरफुल अबाउट आवर पर्सनल हाइजीन आई थिंक सो इट विल बी यू नो इट विल एड ऑन टू द हाइजीन ऑफ द होल सोसाइटी. All right, and joining us now is a very, very special guest. He's made us happy, he's made us cry. Even at times, he has made us hate him when he comes on screen. You cannot afford to ignore him because that is his screen presence. Despite being one of the most acclaimed actors, he is grounded, he is unabashedly Desi, and his characters, much like himself, they have been men whose primary qualities are perseverance, presence of mind, and an utter lack of self-importance. We have with us the one and only Nawazuddin Siddiqui. Ladies and gentlemen, put your hands together for Nawazuddin Siddiqui. Shukriya. Nawaz bhai, bahut bahut dhanyawad. Hamare saath mission swachhata aur pani mein aap jude. Pehli cheez ye bataiye, aapke jo gaav hain Budhana mein, aap काफी सारे काम कर रहे हैं वहां पे अबाउट साइंटिफिक एग्रीकल्चर, खेती के फील्ड में आपने काफी सारे चेंजेस इंप्रूवमेंट्स लाए हैं, इसके बारे में थोड़ा बताइए आप. मैंने एक ट्राई किया था, कोशिश की थी प्राइवेट इरिगेशन सिस्टम के लिए वहां पे जी. तो काफी फार्मर्स से मिला कि अगर फॉर एग्जांपल जैसे हम लोग कान फिल्म फेस्टिवल गए थे तो नीज एक जगह है वहां पे, तो वहां पे सारे जो फार्मर्स हैं उसी टेक्निक का यूज करते हैं, इस्तेमाल करते हैं. तो मैंने भी आके उसको ट्राई किया यहाँ पे, बट द प्रॉब्लम इज के वो लोग बोलते हैं भाई पहले आप ट्राई करो. अच्छा. है ना, उससे क्या होता है कि पानी ऊपर से अगर आप डालते हैं जो सॉफ्ट कोर्स होती हैं, क्रॉप्स होती हैं, उनमें क्या होता है कि कम पानी में आप अच्छी फसल उगा सकते हैं, अनटिलस अगर हार्ड क्रॉप्स नहीं हैं तो बहुत पानी बचाया जा सकता है. बट उसके लिए खुद के लिए एक कहते हैं ना कि खुद से शुरुआत होनी चाहिए, खुद को मालूम होना चाहिए कि आने वाले वक्त में हम लोगों के लिए कितना पानी छोड़ के जा रहे हैं, क्योंकि पानी की तो किल्लत होने वाली है. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.